नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मग्दूम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवी या इयत्तांसाठी वर्णमाला या विषयांतर्गत वर्ण विचार या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्ण विचार या घटकावरती जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि त्याची उत्तरं कशी द्यावीत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर आपण मित्रांनो नवीन असाल तर मग्दूम सर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल। मित्रांनो याचबरोबर मित्रांनो आपणास मग्दूम सर .com या ब्लॉगवरती शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या वेगवेगळ्या नोट्स आपल्याला पाहावयास मिळतील। तर आपण जरूर मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न, त्यातील पहिला प्रश्न आहे मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात। आता मित्रांनो मुखातून निघणारा मूळ ध्वनी जो आहे अशा पद्धतीने आपल्याला पर्याय विचारले जातील, शब्द, वर्ण, अक्षर, व्यंजन, तर यामध्ये वर्ण असे मूळ ध्वनीला म्हटलं जातं। तर मूळ ध्वनी म्हणजे काय, तर आपल्या मुखातून विविध ध्वनी उमटत असतात या मूळ ध्वनींनाच वर्ण असे म्हणतात। तर वर्ण ज्यावेळी आपण उच्चारत असतो मित्रांनो त्यावेळी ते हवेमध्ये विरून जातात आणि हवेमध्ये विरून गेल्यानंतर जी ध्वनींची जी चिन्ह आहेत ती चिन्ह हे वर्ण धरून ठेवतात, या चिन्हांनाच ध्वनी चिन्हे असं म्हटलं जातं। म्हणजे या वर्णचिन्ह जी तयार झालेली आहेत याला आपण ध्वनीचिन्ह म्हटलं आहे। अ आणि क ही ध्वनीचिन्ह आहेत, ही ध्वनीचिन्ह आपण प्रामुख्यानं मूळ ध्वनीला या ठिकाणी वर्ण म्हटलेलं आहे आणि हे जे वर्ण आहेत ते वर्ण आपण चिन्हाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ज्याला आपण अमर म्हणतो, नाश न पावणारे म्हणतो, अशा पद्धतीची ही चिन्ह तयार केलेली आहेत, त्या ध्वनींनाच मित्रांनो अक्षर असं म्हटलं जातं। त्याला काय म्हणायचं, तर अक्षर असं संबोधलं जातं। मित्रांनो याचप्रमाणे आपल्याला नवनवीन ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी मग्दूम सर .com या .com म्हणजे ब्लॉगला भेट द्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिली जाईल। शिष्यवृत्तीच्या व्हिडिओची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल। मित्रांनो दुसरा प्रश्न आहे अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात। तर अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी असं म्हटलं गेलेलं आहे। तर अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी का म्हटलं गेलेलं आहे ते आपल्याला पाहावयाचं आहे। प्रामुख्यानं वर्णमालेमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने असे घटक असतात। स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, आणि मग यामध्ये मित्रांनो स्वर जे आहेत त्या स्वरामध्ये आपण शेवटी अक्षर बघतो। बघा या ठिकाणी अनुस्वार दिलेला आहे, हा अनुस्वार आणि विसर्ग दिलेला आहे, ही विसर्ग, ही जी दोन चिन्ह आहेत ही दोन चिन्ह अपूर्ण आहेत आणि ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला अक्षराची गरज असते। मग अवर अनुस्वार दिला की अम आणि आ अशी ही दोन अक्षर तयार झाली, तर परंतु ही अक्षर तयार झाली असली तरी देखील ही अक्षर प्रामुख्यानं स्वरामध्ये येत नाहीत, तर ती स्वरादीमध्ये येतात। म्हणजे हे जे दोन अक्षर आहेत याला आपण काय म्हणतो, तर स्वरादी असं म्हणतो। स्वरादी आपल्याला लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे 14 खडी कशी तयार होते। आता 14 खडी, 14 अक्षरे लिहून व्यंजनात स्वर मिसळून 14 वर्ण लिहून आणि व्यंजनात 14 स्वर मिसळून, तर प्रामुख्यानं व्यंजनात 14 स्वर मिसळून, मग 14 स्वर आपण या ठिकाणी जर बघितलं तर अ आ ई ई ऊ ऊ रु लु ए ऐ ओ औ अ आणि औ हे एकूण 14 स्वर आहेत। किती स्वर आहेत, तर 14 स्वर आहेत। आणि मगाशी आपण पाहिलं की अ आणि अम आणि आ हे स्वरादी आहेत, म्हणजे या ठिकाणी हे दोन स्वरादी आणि हे 14 स्वर,
ज्यावेळी 14 स्वर मिक्स होतात त्यावेळी 14 खडी तयार होते। जय मित्रांनो, क जर आपण विचार करायला गेलो तर व्यंजनामध्ये क जे आहे त्याचा पाय मोडला जातो, त्यानंतर त्यामध्ये अ स्वर मिक्स केला जातो आणि ज्यावेळी अ स्वर मिक्स होतो आपण किंवा करतो त्यावेळी क हा शब्द तयार होतो। क पाय मोडला त्याचा अधिक आ बरोबर का तयार झालं। अशा पद्धतीनं ही 14 खडी तयार करण्यासाठी या 14 स्वरांचा त्यामध्ये वापर करावा लागतो किंवा ते 14 स्वर मिसळावे लागतात त्यावेळी 14 खडी तयार होते। पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेत मूळ वर्ण किती? तर मराठी भाषेमध्ये मूळ वर्णांचा जर आपण विचार करायला गेलो तर स्वर आहेत 12, स्वराधे आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2। तर याची जर बेरीज केली तर मित्रांनो 50 ही बेरीज येते। मग पर्यायामध्ये आपण जर बघितलं 35, 20, 48 आणि 50 म्हणजे चौथा पर्याय जो आहे हा चौथा पर्याय बरोबर येतो, कारण 50 वर्ण। आता मग मगाशी आपण जर बघितलं तर 14 स्वर, मग 14 खडीमध्ये 14 स्वर आहेत, स्वर हे झाले 14 आणि इथं मात्र आपण 12 म्हटलेलं आहे। हे 14 कुठले 14 आले तिथं? तर ॲ आणि अ हे दोन स्वर यामध्ये मिक्स केले तर 52 स्वर होतात, 52 स्वर। परंतु आपला प्रश्न काय विचारले, मूळ वर्ण म्हटलेलं आहे। मग मूळ वर्ण म्हटलं की आपल्याला 12 स्वर पहिले पकडायचे आहेत आणि 12 स्वर जर पकडले तर एकूण वर्ण किती होतात? तर 50 वर्ण होतात। त्यामुळं 50 वर्णाचा हा 14वा जो प्रश्न पर्याय आहे तो बरोबर आहे। मित्रांनो, स्वरामध्ये मित्रांनो ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर असे दोन स्वर आहेत। मग दीर्घ आणि ह्रस्व बऱ्याच वेळी आपल्याला गफलत होते, ह्रस्व कशाला म्हणायचं आणि दीर्घ कशाला म्हणायचं। ह्रस्व म्हणजे ज्या स्वराचा उच्चार करत असताना कमी कालावधी लागतो, कमी वेळ लागतो। दीर्घ स्वर उच्चार करत असताना ज्या स्वराचा उच्चार करत असताना जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर आणि कमी उच्चारास वेळ लागणाऱ्या स्वराला ह्रस्व स्वर असं म्हटलं जातं। तर यामध्ये अ ई उ रु नृ ॲ हे जे शब्द आहेत हे ह्रस्व स्वर आहेत। त्यानंतर आ ई उ ए ऐ ओ अ आणि औ हे जे स्वर आहेत हे मित्रांनो दीर्घ स्वर आहेत। बऱ्याच वेळा आपली अशी गफलत होते की के हा हे जे अक्षर आहे किंवा कै हे जे अक्षर आहे तर याला आपण केला ह्रस्व म्हणायचं आणि याला दीर्घ म्हणायचं का? तर असा जर आपण विचार करायला गेलो तर दीर्घ स्वरामध्ये ए आणि ऐ हे दोन्ही आहेत, त्यामुळं हे दोन्ही शब्द कसले झाले तर अक्षर कसले झाले तर दीर्घ अक्षर झाले। तर बऱ्याच वेळा आपली ही गफलत होते तर ती होऊ नये यासाठी आपल्याला ह्रस्व आणि दीर्घ स्वर कोणते आहेत हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण बारकाईनं वर्णमालेचा विचार केला तर सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला सहजरित्या सोडवता येतील। यासाठी मित्रांनो मखदुमसर.com या वेबसाईटला भेट द्या, त्याचबरोबर मखदुमसर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणास वर्णमाला, स्वर याचबरोबर व्याकरणविषयी अनेक व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळतील। आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल। मित्रांनो धन्यवाद, मित्रांनो धन्यवाद।